सरप्राईज पण असणार आहे याचा मला कळलेलं आहे, काय सांगू शकाल त्याचा? मी सरप्राईज सांगायचे. ओके, त्यामुळे नाटकासाठी एक वेगळा वेळ जो काढावा लागतो तो आत्ता नाहीये, पण डेफिनेटली नाटक इज देअर इन माय एजेंडा. मला माहिती आहे की माझ्या मागे किती प्रॉब्लेम्स झालेत, मला डोक्याला किती त्रास आहे, पुढे कधी काय काय होणार आहे हे सगळं माहिती असतं, पण आय जस्ट लीव इट बिहाइंड. आणि हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी आता आहे झी मराठीच्या रेड कार्पेटवरती, झी चित्रगौरव पुरस्कार 2024 आता मी इथे जमलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री किशोरी शहाणेजी. कशा आहात तुम्ही आणि खूप गोड दिसताय. थँक्यू सो मच कौतुक केल्याबद्दल. पण येस, आजचा हा असाच इव्हेंट आहे की इथं जरा छानपैकी तयार होऊन याला मजा येते. आणि आपण लेडीज सगळ्या महिलांना मुलींना नटणं हा प्रकार असतो तो प्रचंड आवडतो, तर तुम्ही इतरही आपण त्या कॅरेक्टरच्या एखाद्या असतो तर तेव्हा मेकअप आणि तो सगळा लुक असतोच, पण या वेळेला जरा जास्तच आपण नटतो. सो तुम्हाला किती नटणं आवडतं आणि ह्याची सगळी तयारी तुम्ही किती दिवस आधी करता? मला नटायला फार आवडतो आणि एस्पेशली गॉर्जियस ग्लॉसी ब्लिंग आणि ब्राईट कलर्स असं मला जरा जास्त आवडतो लुक. तो डेफिनेटली जेव्हा कधी अशी अपॉर्च्युनिटी येते तेव्हा माझं लगेच विचार सुरू होतात की आता यावेळेस काय करायचं, यावेळेस काय नेसायचं किंवा घालायचं व्हॉटएव्हर. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तर मी परफॉर्मन्स पण करते, त्यामुळे मला असा कॉस्ट्युम निवडायचा होता की जो प्रेझेंटेशनला सिटिंग ऑडियन्समध्ये पण असेल आणि परफॉर्मन्सला पण योग्य होईल असा मला कॉस्ट्युम निवडायचा होता. सो दॅट्स हाऊ एक इंडो वेस्टर्न कॉस्ट्युम मी घातलं आहे. येस, आणि मला विचारायचं की तुम्ही तुमचं स्टायलिंग स्वतः करता की कोणी स्टायलिस्ट तुमच्या आहे ती तुम्हाला असं सगळं करून देते का, तुम्ही स्वतः त्यांना सांगता की मला हा हा लुक हवाय आणि हे असं असं कॉस्ट्युम मला हवाच आहे काय? लुक साधारण माझ्या माइंडमध्ये असतो मला कसा हवा आहे आणि तो मी माझ्या स्टायलिस्टकडे करून घेते. म्हणजे आता रिया पाटील म्हणून मुलगी आहे स्टायलिस्ट आहे, तर तिनं हे सगळं कॉम्बिनेशन करून दिलं. प्रणाली म्हणून माझी मेकअप आर्टिस्ट आहे, तिनं मेकअप केला, हेअर केलं आणि कॉस्ट्युम पुण्याहून डिझायनरकडनं मागवलं. सो ऑल दॅट हॅज कम टुगेदर आणि आजचा हा लुक तयार झालेला आहे. किशोरीताई म्हटलं की डान्स परफॉर्मन्सचा तो असतोच, म्हणजे त्याच्याशिवाय सगळंच अपूर्ण राहतं. तर आत्ता तुम्ही कुठल्या कुठल्या डान्स करणार आहात, कुठल्या गाण्यावरती परफॉर्मन्स करणार आहात? सरप्राईज पण असणार आहे याचा मला कळलेला आहे, काय सांगू शकाल त्याचा? मी सरप्राईज सांगायचे. ओके, नो प्रॉब्लेम. बेसिकली लक्ष्मीकांत बेर्डे यांना आम्ही ट्रिब्यूट देतोय आणि लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या फर्स्ट फिल्मचा फर्स्ट हिरो होता माझा, त्यामुळे एक स्पेशल कनेक्ट आहे माझं. आणि डेफिनेटली मला खूप आनंद आहे की झी चित्रगौरव पुरस्कार यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली, त्यामुळे खूप नॉस्टॅल्जिक फिलिंग पण आहे की त्याच गाण्यावरती मी परत एक डान्स करते आणि त्याच्याबद्दल बोलते पण आहे. सो टॉकी आणि परफॉर्मन्स मिळून एक खूप सुंदर ऍक्ट डिझाईन केला आहे. ओके, पण आम्हाला असं कळलंय की तुम्ही आत्ता लवकरच नाटकामध्ये वगैरे आम्हाला बघायला मिळणार आहात, खरी आहे का न्यूज? नाटकामध्ये आत्ता इतक्यात तर नाही, कारण सध्या सिरियल चालू आहे माझी कैसे मुझे तुम मिल गए आणि परत माझी एक फिल्म पण रिलीज झाली आता MX प्लेयरला, मालिकेत साईबाबांच्या जीवनावरची, साईबाबा जॅकी श्रॉफ झाले त्याच्यामध्ये. सो हे सगळे जरा प्रोजेक्ट अजून चालू आहेत माझे, त्यामुळे नाटकासाठी एक वेगळा वेळ जो काढावा लागतो तो आत्ता नाही आहे, पण डेफिनेटली नाटक इज देअर इन माय एजेंडा, कधी ना कधीतरी नक्कीच करणार. आता आपण बघतो की सोशल मीडियाचा खूप ट्रेंड आहे आणि तुम्ही बेसिकली डान्सरच आहात, तर तुम्ही तुमच्या मुलासोबत सुद्धा मी रील्स बघतोय खूप तुफान व्हायरल होत आहेत, त्याच्यावरती पुन्हा रील होत आहेत, सर मुलाला कसं इन केलं याच्यामध्ये का, तो तुम्हाला सांगतो की आई आपण याच्यावरती एक गाण्यावरती डान्स करूया वगैरे काय असत? मजेची गोष्ट आहे की मीच खूप एन्थुझियास्टिक असते. अच्छा, म्हणजे आईच मुलाला रेडी करते की चल चल करूया, म्हणजे त्याला पुश करायची चल करूया चल करूया, तर म्हणजे मम्मा नको ना आता मला हे आता मला ते म्हटलं ते तर चालूच असतं, लेट्स डू इट म्हटलं. मी पण शूटिंग रोज करते, कधीतरी गॅप मिळतो आम्ही दोघं, समजा संध्याकाळी एकत्र असतो की संध्याकाळी मग तो प्लॅन बनतो आणि मागच्या वेळेपेक्षा काहीतरी वेगळं काय करू शकतो ह्याच्याकडे माझा माझा प्रयत्न असतो. मग तो काहीतरी लेटेस्ट स्टेप्स शिकवतो जे थोडेसे हिपहॉप वगैरे असतात किंवा काय असतात, तर त्याच्याकडनं ते शिकते. समजा इंडियन इस्ट काही असेल तर मी त्याला शिकवते, असं कॉम्बिनेशन करून आम्ही दोघं थोडीशी रिहर्सल करतो, पण ते
अर्धा एक तासात तयार करून टाकतो रील्स. आणि आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा एक कायम चेहऱ्यावर स्माईल असतं आणि तोच फ्रेशनेस असतो. आणि आता आपलं दिवस रात्र शूटिंग सुरू असतं, 12-13 तास आपण शूट करतो. काय तुम्ही स्वतःला ना चेहऱ्यावर एक फ्रेशनेस राहण्यासाठी काय करता, काही मेडिटेशन असेल, काय काय सांगाल त्याबद्दल, सिक्रेट काय सांगाल? सिक्रेट म्हणजे आय लिव्ह इन द प्रेझेंट. मला माहिती आहे की माझ्या मागे किती प्रॉब्लेम्स झालेत, मला डोक्याला किती त्रास आहे, पुढे कधी काय काय होणार आहे, हे सगळं माहिती असतं. पण आय जस्ट लिव इट बिहाइंड आणि आता आय एम एन्जॉईंग टॉकिंग टू यू. मला खूप मजा येते तुझ्याशी गप्पा मारताना आणि म्हणून मी हसतीये. आणि मला वाटतं की हसणं इज नॉट दॅट की मला प्रॉब्लेम्स नाही आयुष्यात, इट इज जस्ट आय हॅव द करेज टू स्माइल एट माय प्रॉब्लेम्स. सो आय थिंक एव्हरी वन शुड कीप स्माइलिंग, एन्जॉईंग लाईफ, लिव इन द प्रेझेंट. आता आपण जी चित्र गौरवच्या इथे जमलेलो आहोत अवॉर्ड साठी, तुमच्या आवडीचा आता तुम्ही लेटेस्ट कुठला बघितलेला चित्रपट आहे जो तुम्हाला आता इथे मेन्शन करावासा वाटतं? वाळवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे त्याच्यामधून सस्पेन्स कळत नाही शेवटपर्यंत. माय पण भारी देवा पण आय थिंक चॅलेंजिंग मूवी होती आणि आय थिंक पण आला. हा हा हा, सो गुड मूवीज. झी ऑलवेज मिक्स वंडरफुल मूवीज. आणि झीचं आणि तुमचं नातं एक वेगळंच आहे, तर काय सांगाल या वर्षीचं तुम्हाला हा अवॉर्ड जो आहे तो किती स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी? झी ना सगळ्यात पहिली अशी म्हणजे सॅटेलाईट चॅनल होतं जे आलं, त्यामुळे त्यांनी जे त्यांची लिगसी त्यांनी ठेवली आजपर्यंत. खूप उत्साह असतो या सोहळ्यासाठी सगळ्यांच्याच मनामध्ये. आणि बेस्ट मूवीज, बेस्ट कलाकार वगैरे झीने दिले आहेत ऑडियन्सला, तर नक्कीच पूर्ण महाराष्ट्र वेट करत असतो किंवा पूर्ण वर्ल्ड वेट करत असतो. ज्यांना पण माहिती आहे त्या पुरस्काराबद्दल, ते दे वेट टू वॉच की आता काय आपल्याला बेस्ट बघायला मिळणार आहे. तर डेफिनेटली खूप एक्सायटेड असते मी. वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस आणि ग्लॅमरस इव्हेंट असतो हा. सो या सगळेजण पण आतुरतेनं वाट पाहतात या कार्यक्रमाची. आणि गेट टुगेदर असतं तुमच्या सगळ्या कलाकारांचं? ऍब्सोल्युटली. इव्हेंट्स म्हणजे आम्ही एरवी एकमेकांना भेटू नाही शकत, कलाकार तंत्रज्ञ इथे या ठिकाणी येऊन भेटतो, तर ती पण एक वेगळीच एक गेट टुगेदर आणि एक अगेन मीटिंग इच अदरची एक मजा वेगळी असते. थँक्यू सो मच, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि प्रेक्षकांना काय सांगाल आता? प्रेक्षकांना हेच सांगेन की एकतर मालिके एक बघा एमएक्स प्लेअरला, आणि दुसरं माझा जो परफॉर्मन्स आहे या आजच्या सोहळ्यामध्ये तो पण नक्की बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.